नमस्कार मंडळी. नुकत्याच 27 मेला आपण 1 वर्षाच्या इव्हेंटची वर्षपूर्तीचा एक व्हिडिओ बनवलेला आणि त्यामध्येच म्हटलेलं की मार्केट आउटलुकचा व्हिडिओ आम्ही लवकरच पब्लिश करू. आणि या आठवड्यामध्ये पण काही घडामोडी झाल्या तर त्या सगळ्याच मांडायच्या होत्या. तर त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर हा मार्केट आउटलुकचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवतो आहोत. ऑफकोर्स कुठल्याही व्हिडिओमध्ये जे काही आम्ही मांडतो ह्या कोणतेही रेकमेंडेशन नसतात. ह्याचा उद्देश कुठेही बाय सेल असा नसतो, तर एक मार्केटचा व्ह्यू मिळावा. स्पेशली मार्केटपेक्षा जास्त इकॉनॉमीमधल्या घडामोडींचा तुम्हाला एक अंदाज घेता यावा आणि ह्याचा परिणाम शेवटी आपल्या इन्व्हेस्टमेंटवर कसा होतो तो समजून घ्यावा. डिसिजन हे आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबरच घ्यावे. आपल्या कॉन्टेंटबद्दल आता बोलूया. सी बेसिकली सध्या ना मार्केट आउटलुकबद्दलपेक्षाही ना म्हणजे त्याहीपेक्षा महत्त्वाचं लोकांसाठी सध्या काय माहिती आहे की अजून 4 दिवसातच आपल्या इलेक्शनचा निकाल जाहीर होईल. मे बी आज हा व्हिडिओ आम्ही दुपारी बनवतो आहे, मे बी कदाचित तुम्ही पाहाल तोपर्यंत एक्झिट पोलचे पण आकडे यायला सुरुवात झालेले असतील. त्यामुळे खरं सांगू त्यांना मार्केट आउटलुकमध्ये लोकांना ना आता इंटरेस्ट नाही आहे. आता लोकांना फक्त हा इंटरेस्ट आहे की 4 जूनला काय होणार, 5 जूनला मार्केटमध्ये काय होणार. ह्या काही गोष्टींमध्ये लोकांना तर थोडा जास्त इंटरेस्ट निर्माण झाले आणि आम्हाला पण त्याची कल्पना आहे. बघा, ह्या सगळ्याचं डिस्कशन करण्यासाठी आपला पुढचा रविवारी खास एक इव्हेंट होतोच आहे आणि आय थिंक त्या सगळ्याबद्दल मेंबर्सना ह्या सगळ्याची माहिती असणारच आहे मुंबईमध्ये जो आपण इव्हेंट घेतोच आहोत. पण मला असं वाटतं की जर समजा इलेक्शन आणि ह्या गोष्टी जर नसत्या, म्हणजे मे आपण असं म्हणूया की मे महिन्यात जर इलेक्शन नसतं आणि जर जून महिन्यात निकाल नसता, तर आपण मार्केट आउटलुक हा व्यवस्थित बघितला असता आणि ह्याच्याकडे अधिक आपण थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघूया. आज 1 जूनला हा व्हिडिओ शूट होतो आहे. काल एक खूप चांगली गोष्ट घडली आहे आणि इनफॅक्ट मला असं वाटतं मंडेला जर मार्केट सपोज मार्केट मंडेला जर वाढलं तर लोकांना हे पण नाही कळणार की नेमकं हे एक्झिट पोलच्या आकड्यांवर आहे की काल आलेल्या GDPच्या नंबरवर. सो एक ही महत्त्वाची गोष्ट आहे, काल जो GDPचा आकडा आला आणि हा आकडा म्हणजे दोन्ही ना, एक आपण म्हणूया लास्ट क्वार्टरचा पण आला, जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या क्वार्टरचा पण आला आणि फुल इयर कम्प्लीट झालं ना, फायनान्शियल इयर पूर्ण झालं. सो हा एक पुन्हा रेकॉर्ड झालेला आहे की पूर्ण FY24 ज्याला आपण म्हणतो वित्तीय वर्ष 2024 हे GDPचा दर हा 8.2 राहिलेला आहे. 7.8 हा त्या क्वार्टरचा आला. सो एंटायर इयरचा GDP जर आपण पकडला तर तो 8.2 आहे आणि हा जबरदस्त एक आकडा आलेला आहे. ह्याच्यामध्ये भरपूर डिस्कशन होत आहे की GVA नंबर कसा आहे, होलसेल प्राईज इंडेक्स कमी आहे त्याचा इम्पॅक्ट हा येतो आहे वगैरे वगैरे. सो ते थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया हा विषय, पण लेटस ॲक्सेप्ट की GDP नंबर दमदार आलेला आहे. आणि बघा, एक चांगला GDP नंबर येणं हेच दर्शवतो आहे की देशामधला म्हणजे देशाचं कामकाज ठीकठाक सुरळीत चांगलं चाललेलं आहे. बिकॉज 8.2 हा इटसेल्फ आकडा हे सांगतो की भारत जगातली म्हणतो ना सग पहिलं आपण असं म्हणायचो की भारत हा मॅरेथॉन प्लेअर आहे. म्हणजे भारत लंबी रेस का घोडा आहे. म्हणजे हे असं केव्हा म्हटलं जातं माहिती आहे, जेव्हा कधीतरी परफॉर्मन्स मध्ये डळमळीत होतो ना तेव्हा ती सारवासारव असते की हा एक लंबी रेस का घोडा आहे. आता अशी परिस्थिती आहे, भारत लंबी रेस का घोडा आहे हे खूप जुनं झालं आणि आता सगळ्यांना माहिती झालं आहे. भारत आता स्प्रिंटर झालेला आहे. म्हणजे ती रेस असं म्हणूया आपण की ती एक 21 किलोमीटरची मॅरेथॉन असो किंवा 400 मीटर रिले असो किंवा 100 मीटरचं असो की ह्या सगळ्यामध्येच भारत पुढे जातो आहे. सो ही लेट अस ॲक्सेप्ट अँड म्हणतो ना एन्जॉय दिस मोमेंट की भारताचा GDPचा नंबर हा सर्वाधिक आणि सर्वोत्कृष्ट आलेला आहे. एवढंच नव्हे तर 2 दिवस आधी अजून एक चांगली गोष्ट घडली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आपल्या रेटिंग एजन्सीज ज्या जगामध्ये आहेत, ह्यांना आम्ही नेहमी एक उल्लेख करत आलो की भारताबद्दल रेटिंग एजन्सीज ह्या स्टीव बकनरसारखं काम करतात. म्हणजे किती चांगलं परफॉर्मन्स असो आपल्याला काही आपल्या विरोधातच निकाल देणार असा एक तो प्रकार होता 90 आणि साधारण 2000च्या दशकातलं क्रिकेटमध्ये ही एक पद्धत होती की हे एक जे पंच होते हे खूप निगेटिव्ह भारताच्या बाबत निकाल द्यायचे, तो तसा एक प्रकार होता. पण पहिल्यांदा SNP किंवा आपण म्हणूया जे एक रेटिंग जे भारताचं आहे ना, म्हणजे एक ॲज अ कंट्रीचं रेटिंग हे पण इम्प्रूव्ह झालेलं आहे. सो जे स्टेबल होतं आपलं रेटिंग हे आता पॉझिटिव्ह झालेलं आहे.
सी ही इट्सेल्फ एक खूप मोठी गोष्ट आहे. गेल्या वर्षी भारताचं JP Morgan बॉन्ड इंडेक्समध्ये भारताला सामील करण्यात आलं. आता भारताचं रेटिंग सुधारते, ह्याचा परिणाम कुठे होणार? ह्याचा परिणाम भारतामध्ये जो परकीय फ्लो येतो, दोन्ही स्वरूपाचा, म्हणजे फॉरेनर्सचा जो फ्लो येतो, एक येतो FDI स्वरूपामध्ये, एक येतो FIS स्वरूपामध्ये. FIS हा पैसा आपल्या शेअर बाजारामध्ये, भांडवली बाजारांमध्ये आपण म्हणतो बॉन्ड्समध्ये येतो. FDI म्हणजे हा प्रत्यक्ष व्यवसायांमध्ये जी गुंतवणूक येते, तिथे देखील हा पैसा यायला सुरुवात होईल. सो हे जे नंबर्स येत आहेत हे खूप चांगले. मी थोडंसं मार्केट आउटलुक सांगताना अजून काही घडामोडी सांगण्याचा प्रयत्न करेन. अमेरिकेचा GDP आकडा मात्र त्या तुलनेत खराब आलेला आहे. सो म्हणजे खराब असं नाही म्हणता येणार, पण जे एक्सपेक्टेशन होते त्यांच्या GDP 1.6 एक्सपेक्टेशन्स होते, ते आता 1.3 आलेले आहेत. सो हे कुठेतरी आता असं झालं आहे की ज्याला आपण म्हणूया ना, आकडा निगेटिव्ह आहे, पण पॉझिटिव्ह कुठल्या अर्थाने घेतला जाईल की जर GDP ग्रोथ नाही आहे ना, तर एक ॲडव्हान्टेज हा होईल की तेवढी डिमांड नाही आहे थोडक्यात. आता परत हे बघावं लागेल की हे कन्झम्पशन ह्याच्यामध्ये किती वीक झालेलं आहे. सो तेवढी डिमांड नसेल तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी इन्फ्लेशन कंट्रोल करायला होऊ शकेल, आणि इन्फ्लेशन कंट्रोल करायला झाला तर इंटरेस्ट रेट कमी व्हायला एक शक्यता होईल. पण ती सध्या परिस्थिती दिसत नाही आहे, बिकॉज एन्टायर म्हणतो ना, गेले दोन्ही महिने इन्फ्लेशन अमेरिकेमध्ये परत वरच आहे. व्याजदर तर जूनमध्ये पण म्हणतो ना कमी तर होणार नाही. आता तर थोडंसं परिस्थिती अशी निर्माण होते की त्यांना छोटा एखादा हाईक पण करणे म्हणतो ना करू शकतो, असं पण एक थोडीशी चर्चा तिथून सुरू झालेली आहे. एक भाग सांगेन, नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या पण इलेक्शन्स आपण बघणार आहोत, त्यामुळे फार काही निगेटिव्ह म्हणतो ना, एक थोडंसं एक ऑफकोर्स ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, इलेक्शन आणि जे सेंट्रल बँक ज्या गोष्टी करते ते, पण ही रिस्क आता कदाचित नाही दिसत आहे. व्याजदर वाढवण्याची तरी रिस्क अजून तरी दिसत नाही आहे. ही गोष्ट फॅक्ट आहे, व्याजदर जर कमी झाले तर हे सगळ्यासाठी फायदेशीर आहे, पण ॲज ऑफ नाव तरी स्टँड असा आहे की अमेरिकेचा जो म्हणतो GDP दर, हा लेट अस ॲक्सेप्ट की हा त्यांच्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा कमी झालेला आहे. पण याही सगळ्या दरम्यान, त्याही आधी जर आपण बघितलं, नॅसडॅकने फर्स्ट टाईम 17,000 म्हणतो ना एक ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे फर्स्ट टाईम हिस्ट्रीमध्ये नॅसडॅक 17,000, म्हणजे कुठेतरी अमेरिकेचा शेअर बाजार हा जुमानत नाही आहे की अर्थव्यवस्थेमध्ये काय चाललं आहे. नॅसडॅकच्या बाबतीत सांगायचं आहे तर नॅसडॅकमध्ये बरेचसे IT स्टॉक्स आहेत. NVIDIA कंपनीची ह्या महिन्यामधली जी तेजी झालेली आहे ही एवढी भयानक आहे, ही आता जगातली दुसरी सगळ्यात मोठी मार्केट कॅपिटलायझेशनवाली कंपनी झालेली आहे. आणि ह्या कंट्रीचं म्हणजे ह्या कंपनीच्या शेअरमध्ये जी एवढी वाढ होते आहे, तेवढं तर भारताच्या एन्टायर म्हणतो ना स्टॉक मार्केटचं मार्केट कॅपिटलायझेशन एवढी त्या कंपनीचं टोटल मार्केट कॅप होत आलेलं. सो अशा बऱ्याच घडामोडी ह्या वीकमध्ये पण घडल्या, गेल्या या 1-2 आठवड्यामध्ये घडलेल्या. त्यामुळे ओव्हरऑल जी काही संकेत येत आहेत US हे मिक्स स्वरूपाचेच आहेत. त्यामुळे पण म्हणतो ना, मे महिन्यामध्ये फार मोठ्या मूव्ज आपल्या दिसल्या नाहीत. आपण अक्षय तृतीयेला एक खास सेशन घेतलेलं, ज्यामध्ये काही गोष्टी मांडलेल्या की जेव्हा साधारण निफ्टी 21,800 आसपास आलेलं, आणि वी वर म्हणतो ना लिटल ऑप्टिमिस्टिक की एक म्हणतो ना एक बऱ्यापैकी त्यावेळी करेक्शन झालेलं जे आपण पाहिलं, कारण 22,000 आपण 800-900 दरम्यान गेलेलो आणि तिथून आपण 21,800 आलेलो. सो एक चांगलं करेक्शन झालेलं, म्हणजे तिथून आपण परत 23,000 एक रॅली बघितली, म्हणजे जवळपास 1200-1300 पॉईंट निफ्टीमध्ये वाढ बघितली, आणि तिथून परत आता मार्केट थोडंसं करेक्ट झालेलं आहे. बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत की इलेक्शनचा रिझल्ट रुलिंग पार्टीच्या तेवढा फेवरमध्ये नाही येणार वगैरे वगैरे. सी आपण आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओचा हेतू पॉलिटिकल आउटकम काय येणार किंवा इलेक्शन निकालमध्ये काय येणार हे डिस्कस करण्याचं नाही आहे. पण एक अजून एक चांगला व्हिडिओ आम्ही 2 दिवसापूर्वीच बनवलेला आहे की आतापर्यंत 1979 आतापर्यंत कोणकोणते सरकार झाले, कोणकोणते पंतप्रधान झाले आणि त्यांचा बाजारावर कसा परिणाम झाला, ह्याच्यासाठी आम्ही एक खास व्हिडिओ बनवला आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो दिसेल तुम्हाला, आणि आय थिंक तो बघितल्यावर तुम्हाला हे कळेल की हे सगळं खूप क्षणिक असतं ह्या सगळ्या चर्चा. एक फॅक्ट ही राहतेच की जर कुठेतरी BJP किंवा आपण NDA, आपण सध्या BJPच बोलूया कारण NDAमध्ये मोठं वेटेज हे BJPचंच आहे. सो BJPला कुठेतरी जर म्हणतो ना एक ती जो त्यांचा लास्ट परफॉर्मन्स होता 2019 3,303 सीट्स एकट्या BJPच्या होत्या. NDA वगैरे पकडून ते
सहज 350 पार होते. तर कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की बी जे पी एनिथिंग ते जर 350 पुढे जातात तर ते मार्केटसाठी पॉझिटिवच आहे. त्यामुळे आता ही सगळी चर्चा आज संध्याकाळपासून सुरू होईल कारण एक्झिट पोलच्या आकडे येतील. पण ह्या सगळ्या दरम्यान आपण एक गोष्ट विसरून नाही चालणार की बघा, इलेक्शन 5 वर्षातून एकदा येणार, आपण तेव्हा चर्चा करणार आहेत. बाकी इतर वेळी आपल्याला हेच सगळे नंबर डिस्कस करायचे. जी डी पी आहे, उद्या सोमवारी आपला जी एस टीचा नंबर येईल, एप्रिलमध्ये रेकॉर्ड झाला आहे त्यामुळे कदाचित ह्या मंथमध्ये पण मोमेंटम कंटिन्यू राहण्याची शक्यता दिसते. म्हणजे इनफॅक्ट मी म्हणेन 2 लाख कोटीच्या जवळपास जरी जी एस टी येतं तरी ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या देशासाठी. त्यामुळे परत तेच सांगेन की थ्रूआउट म्हणतो ना, इलेक्शन व्यतिरिक्त आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. बॉन्ड यील्ड, आपली 10 इयर बॉन्ड यील्ड 6.97 आली आहे. सी, बरेच काही संकेत जे आहेत ना अर्थव्यवस्थेमधले हे पॉझिटिव्हच आहेत. थोडासा एम्प्लॉयमेंट नंबर आपल्याकडे जो आहे, अगेन तो पण आपण जे सगळे मिक्स डेटा येतो त्यामुळे तो जरासा दिसतो, पण एक रुरल म्हणतो ना कन्झम्पशनमध्ये पण एक जर स्पेसिफिक सांगायचं झालं तर रुरल कन्झम्पशन पण एक थोडंसं रिकवर व्हायला सुरुवात झालेली आहे. सो ओव्हरऑल सध्याची जर सिच्युएशन बघितली तर जी डी पीचे नंबर आणि बाकी सगळे डेटा आपल्या इकॉनॉमीचे एवढे स्ट्रॉंग आहेत ना की इलेक्शन आउटकम काय येतं हे एकदमच टेम्पररी आणि एकदम शॉर्ट टर्म इम्पॅक्टचं झालेलं आहे. आणि आय थिंक ते फक्त ट्रेडर्स लोकांचं काम आहे की त्याचा त्या सगळ्या गोष्टीचा आयदर बेनिफिट करून घेणं किंवा त्यावर काहीतरी रिॲक्ट करणं, जे पण आहे ते. पण ॲज सच मी एक सांगेन इन्व्हेस्टर्ससाठी, ह्या महिन्यामधले हे जे सगळे मल्टिपल डेटाज जे आलेले आहेत, जे जे मी ह्या व्हिडिओमध्ये मांडले, जी डी पी नंबर असेल, आपलं रेटिंग अपग्रेड झालेलं असेल, यू एसचा नंबर असेल, व्याजदरांबद्दलच्या गोष्टी असेल आणि आपली बॉन्ड यील्ड बिलो 7 येणं, सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ओव्हरऑल आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये जर एखाद्या पक्षाला मोठी मेजॉरिटी मिळणं आणि त्याच सी त्याने बेनिफिट हाच होतो. आणि सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं अर्थव्यवस्थेला, बघा एक लक्षात घ्या, माझा व्ह्यू काय हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्या अर्थव्यवस्थेला मोठं मेजॉरिटीचं केंद्रातलं सरकार हे पसंत पडतं आणि हे प्रूव्हन आहे. आणि हेच मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मांडलेलं आहे जो मगाशी मी उल्लेख केला. त्यामुळे इट डझंट, म्हणतो ना आपण थोडंसं आता लांब राहूया ह्या नॉईजपासून, बॅक टू द बेसिक्स. इंडिया म्हणतो ना मॅरेथॉन प्लेअर पण आहे आणि आता स्प्रिंटर पण झालेलं आहे, हे एक लक्षात ठेवूया. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण ॲज अन इन्व्हेस्टर काय करू शकतो, आपण आपलं ॲसेट अलोकेशन चेक करूया की आपण व्यवस्थित इन्व्हेस्टेड आहोत की नाही आहोत. आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर ते रिव्ह्यू करूया की ह्या सगळ्या दरम्यान आपले गोल्स ड्यू आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी असतील. सी, तुमचं जर गोल 5 जूनला ड्यू असेल आणि त्यावेळी रिडम्शन वगैरे करते किंवा त्यावेळी पैशाची गरज लागते आणि त्यावेळी हे सगळे जे व्हॉलॅटिलिटी येते त्याचाच फार तर इम्पॅक्ट होईल. अदरवाईज म्हणजे पिक्चर परफेक्ट मोमेंट आहे आपल्यासाठी. सो काही फार घाबरण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे. सो अगेन तेच सांगेन, हीच एक पॉझिटिव्हिटी आमची निर्माण करण्याचा एक आमचा प्रयत्न नेहमी असतो जो पण ह्या व्हिडिओमधूनच आम्ही करतो. सो असेच व्हिडिओज आम्ही घेऊन घेत राहू आणि त्यानिमित्ताने एक स्ट्रॉंग इन्व्हेस्टर म्हणून एक वेल्थ क्रिएशन हे उद्दिष्ट आपण साध्य करू. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.